रिफायनरी संदर्भातील बैठक संपन्न झाली। यावेळी रिफायनरी प्रकल्पामुळे अंबानी मच्छीमार यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं उपस्थित तज्ञांनी स्पष्ट केलं। या परिसरात शैक्षणिक आरोग्य आणि रोजगार यांविषयी नेमकी भूमिका काय घेतली जाणार याविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी समर्थकांनी प्रकल्प व्हावा अशी मागणी केली आहे। बारसूमध्ये प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प वार्षिक 20 दशलक्ष मेट्रिक टन उत्पन्न क्षमता आहे। नाणारमधील 8,500 एकर जागा घेऊन वार्षिक 60 दशलक्ष मेट्रिक टनाचा करावा आणि पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प करावा अशी मागणी बैठकीत उपस्थित प्रकल्प समर्थकांनी केली आहे। आज आम्ही खरं म्हणजे आम्ही यासाठी आलो होतो की 2017 साली जेव्हा हा प्रोजेक्ट नाणारमध्ये आला तेव्हापासून या प्रकल्पाचं आम्ही समर्थन करतोय। खऱ्या ह्या प्रकल्पाच्या समर्थनाची नीव जी म्हणतात ती आम्ही घातलेली होती आणि हा प्रकल्प मार्च 2019 मध्ये ज्यावेळी या प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली त्यानंतर आम्ही सुद्धा या प्रकल्पाच्या समर्थनासाठी कोकणामधला पहिला मोर्चा हा रत्नागिरीमध्ये समर्थनाचा काढलेला होता। त्यानंतर त्या प्रकल्पस्थळामध्ये डोंगरतीड या ठिकाणी साधारण 3 ते 4 हजार एकरच्या सॉरी 3 ते 4 हजार लोकांचा मेळावा घेतलेला होता आणि आमच्या इकडे शेतकऱ्यांची आमच्या 8,500 एकर एवढी संमती प्रकल्पासाठी आम्ही मिळवलेली होती आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना या प्रकल्पाच्या माहितीच्या निमित्ताने अशी विनंती केली की हा आमच्याकडे हा जो प्रकल्प इथे नियोजित आहे तो 20 MMTPA आहे आणि फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सतत आपल्या भाषणामध्ये म्हणत आहेत की त्यांना हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने 60 MMTPA करायचा आहे। आमच्याकडे असलेली 8,500 एकर त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं इन्क्लूड करावी आणि हा प्रकल्प राजापूर तालुक्यामध्ये पूर्ण क्षमतेचा 60 MMTPA करावा आणि दोन्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचा त्यामुळे विकास होईल असे आम्ही त्यांना मागणी केलेली आणि आम्ही त्याचप्रमाणे फडणवीस साहेबांनी आम्हाला या संदर्भात भेट द्यावी आणि उद्योगमंत्री सामंत साहेबांनी भेट द्यावी अशी मागणी केली। काय करतील आज या ठिकाणी रिफायनरी तज्ज्ञ आणि समर्थक आणि विरोधक अशी एक बैठक झाली। या बैठकीमध्ये अतिशय चांगली अशी चर्चा झाली। ही रिफायनरी का आवश्यक आहे हे इथल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि दुसरं असं की या रिफायनरीपासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, ना मच्छीमारांना त्रास होणार आहे, ना बागायतदारांना त्रास होणार आहे आणि ही रिफायनरी अशा ठिकाणी होते की ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही आहे, ज्या कातळावर गवतसुद्धा रुजत नाही अशा ठिकाणची जागा ही शासनाने अक्वायर केलेली आहे। आम्ही राजापूर वासीय खरं म्हणजे हा प्रकल्प येण्याची वाट पाहतोय कारण आज असंख्य तरुण हे नोकरीसाठी आपला हा तालुका सोडून जिल्हा सोडून मुंबईला जात आहे आणि यांना जर इथं थांबवायचं झालं तर हा प्रकल्प होणं आवश्यक आहे। या प्रकल्पाचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे आम्हाला निश्चित माहिती आहे पण कुणीतरी जिल्ह्याच्या बाहेरून या ठिकाणी विरोधक आणले जातात, त्यांना ह्याचसाठी आणलं जातं की तज्ज्ञ म्हणून आणलं जातं आणि इथल्या स्थानिक लोकांना भावनाविवश करून त्यांच्याकडून अशा प्रकारे वदवलं जातं की हा प्रकल्प आम्हाला नकोच, पण प्रकल्प नकोच म्हणणारे हळूहळू आता हा प्रकल्प आम्हाला हवाय असे म्हणू लागलेत आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांची विनंती आहे की हा प्रकल्प राजापूरचा आणि किंबहुना जिल्ह्याचा आणि राज्याचा आणि देशाचा कायापालट होणारा ठरो आणि राजापूरचा वाटा त्याच्या फार मोठा असणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो।